आपल्या निमगाव सभा नगरीमध्ये साईदीप हॉस्पिटल आणि स्वामी समर्थ मेडिको या नवीन सेवा व्यवसायाचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला। हे जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आदरणीय अतुल शेटगेंडके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सरस सहकारी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, त्याचबरोबर आपल्या निमगाव सावा गावचे सन्माननीय सरपंच किशोरभाऊ गोडे, त्याचबरोबर सूर्यकाताई गाडगे, खास करून या कार्यक्रमाला मुंबईहून उपस्थित असलेल्या रेशमाताई भुले, ताराबाई लामखडे सरपंच मंगरूळ, ज्येष्ठीताई गाडेकर सरपंच पेमदरा, अर्चनाताई उबाळे सरपंच नळावणे, महेश बांगर माजी सरपंच बेल्ले, समीर गायकवाड, अप्पा मुरमले, प्रशांतजी दाते, संतोष आहेर, पाटीलभाऊ गाडेकर, त्याचबरोबर साकुरी गावचे आदर्श सरपंच आदरणीय पांडुरंगजी साळवे, ज्यांच्या पुढाकारानं हा सेवा व्यवसाय आपल्या गावामध्ये सुरू होत आहे, ते डॉक्टर संतोष रास्ते आणि विजय यशवंतराव साळवे, त्यांचे सर्व कुटुंबीय आमच्या निमगाव सावागावच्या आमच्या भगिनी सुनंदाताई गाडगे, विजय थोरात, युवा नेते बाबू भालेराव, अनेक मान्यवर आमदार साहेब इथं उपस्थित आहेत, आमचे संतोष गाडगे आणि सर्वच गाडगे, अजित नानाभाऊ गाडगे, त्यांचे सर्व कुटुंबीय मते परिवार सर्वांचं या ठिकाणी मी या परिवाराचा, साळवे परिवाराचा, गाडगे परिवाराचा एक जवळचा मित्र या नात्यानं आपला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आमदार साहेबांनी आपल्याला उद्घाटनाला वेळ दिली, खरंतर या राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या कार्यक्रमाला येणार होते, परंतु दीपावलीची मधली सुट्टी आणि साहेब काल मुंबईला गेले, मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आणि अन्य काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळं साहेब या ठिकाणी येऊ शकले नाहीत। त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील या ठिकाणी हजर होते आणि साहेबांनी फोन करून देखील सांगितलेलं आहे की ज्यावेळेला मी निमगाव सावाच्या परिसरात पुन्हा कधी येईल त्यावेळेला निश्चित या हॉस्पिटलला आपण भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी करू। आमदार साहेबांनी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन सर्व विभागांची अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहणी करून डॉक्टर साहेबांची विचारपूस केलेली आहे। निमगाव सावा हे एक व्यापाराच्या दृष्टीनं एक मध्यवर्ती अशी बाजारपेठ जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आता सुरू होत आहे आणि या ठिकाणी एक अद्ययावत हॉस्पिटलची आवश्यकता होती। यापूर्वी इथं अजूनही 4-5 हॉस्पिटल अगोदरचे आहेत, परंतु अतिशय सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर, आयसीयूची सुविधा, जनरल वॉर्ड या सगळ्या सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवणारं डॉक्टर रस्ते साहेबांनी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं आहे। डॉक्टर साहेबांचं आमच्या निमगाव सावागावमध्ये एक चांगली सेवा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुरू केल्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपल्या मनापासून या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि मते परिवार आणि गाडगे परिवाराने त्यांना ही वास्तू उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांनाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि डॉक्टर साहेबांना माझी या निमित्तानं एकच विनंती राहणार आहे की आपल्याकडे येणारा पेशंट त्याच्यावर करायचे उपचार, ज्या उपचाराची त्याला खरी गरज असेल ते उपचार आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करावे आणि आपल्यापेक्षा पुढं काही उपचार करणं शक्य नसेल आपल्याला तर ते पेशंटला पुढं पाठवून त्याला चांगली मदत कशी आपल्या मार्फत होईल एवढं काम तुम्ही त्या ठिकाणी करावं। आणि हा सेवा व्यवसाय आहे, सेवा व्यवसाय करत असताना माणसं जोडावी लागतात, माणसाने माणूस जोडत आपण गेलो की त्या ठिकाणी माणसांची एक साखळी तयार होते। आपला व्यवसायाचा जो सेवा रुग्णांकडनं जी काही आपण सेवा शुल्क घेणार आहोत ते सुद्धा अतिशय माफक असावं, कमी असावं। आणि माझी तुम्हाला विनंती राहील या परिसरामध्ये जे काही गरीब रुग्ण असतील, ज्यांची आर्थिक परिस्थिती घेताची असेल, गरिबीची असेल, त्यांच्यावरती अत्यंत कमी दरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उपचार करावेत। किमान 20% तरी तुमच्या व्यवसायामधला भाग तो हा गरिबांसाठी त्या ठिकाणी असला पाहिजे असं माझं मत आहे।
तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आगतोय. तुम्ही पारगावमध्ये चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि आता इथे निमगाव सहभागामध्ये तुम्ही 24 तास उपलब्ध असले पाहिजे. कारण कधी पेशंट येईल, कोण कधी आजारी पडेल हे कधी सांगता येत नाही. आणि म्हणून 24 तास सेवा इथं जर आपण दिले तर मला वाटतं निमगाव सावा आणि या परिसरातील जवळपास 30 ते 40 गावांसाठी एक अत्यंत महत्वाची आरोग्याची सुविधा तुम्ही निर्माण केली याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं या व्यवसायाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत करून डॉक्टर साहेबांनी विजयला मनापासून शुभेच्छा देऊन मी माझे भविष्य या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.